मराठा आरक्षणासंदर्भामध्ये जो लढा पुकारलेला आहे जरांगे पाटील यांनी या लढ्याचा आजचा अकरावा दिवस आहे मागे हटायला पाटील तयार नाही आहेत अक्षरशः त्यांच्या अंगावर डॉक्टरांनी अंगाची चाळणी केली आहे जरांगे पाटील दाखवतील आपल्याला आणि त्यांचं शिष्टमंडळ हे आता जातं आहे मुंबईला सरकारच्या जे काही महत्त्वाचे नेते मंत्रिमंडळी आहेत त्यांच्यासोबत चर्चा केली जाईल आणि त्यानंतर जो त्यांनी एक अट घातलेली आहे त्यांनी जी काही मागणी केलेली आहे ती म्हणजे प्रमाणपत्रावर सरसकट जे आहे ते नाव देण्यात यावं फक्त असं नको की ज्यांच्याकडं वंशावळ आहे त्यांना ते प्रमाणपत्र मिळेल तर तसं नाही आहे त्यांना हवंय ते म्हणजे सरसकट कोणबी प्रमाणपत्र पाटील काय सांगाल तुम्ही इथं पण दिसतंय तिथं पण दिसतंय प्रत्येक जागेवर तुम्हाला इंजेक्शनं दिलेत सलाईन लावलीत मात्र तरी सुद्धा तुम्ही मागं हटायला तयार नाही आहेत आणि मागं हटायला तयार नाही आहेत आणि बैठकीला तुम्ही जायला तयार नाहीत मात्र शिष्टमंडळ पाठवलेलं आहे किंवा पाठवताय काय सांगाल नाही आणखीन तर काय तिकडून निरोपच नाही आला काल बोलली होती ते आज पाठवतो येईल निरोप काय प्रवा त्यांच्या काय तांत्रिक अडचणी असते ना त्यांना येईल निरोप काय एक अर्धा मागं पुढं झालं एक दोन घंट्यानं म्हणून काय फरक नाही पडत कारण आमचा आम्हाला तोडगा का काढायचा आहे ना त्यामुळं आता आम्हाला चार पावलं आम्हीच मागं सरकलो चर्चेल चला म्हणल्यावर आम्ही निघालो काय येईल पण आणखीन काही निरोप आला नाही आणि नाही आला तरी असे काही नाराजी नाही आहे की आलाच पाहिजे तिथे त्यांचा प्रश्न आहे परंतु त्यांच्या शब्दाला आम्ही मान दिला त्यांच्या शब्दावरती सगळ्या गोष्टी आतापर्यंत करत आलो आहे आम्ही येईल निरोप त्यावेळेस शिष्टमंडळ जाईल शिष्टमंडळ तयार आहे आमचं जायला शिष्टमंडळामध्ये किती लोकांचा आकडा आहे आणि त्यात कोण कौन कोण आहेत नेमका विषयक जण जातील जा मागे पुढं होईल आकडा समजा पण विषय जण जाते जा त्या वकील तज्ज्ञ असतील आंदोलक असतील शेतकरी कोण असतील असं मिळून ते एक चांगलं तज्ज्ञाचं मिळू असं करून चांगलं शिष्टमंडळ पाठवा आम्ही तुम्ही पण एक चांगले तज्ज्ञ आहात म्हणून तर सरकार तुम्हाला जाणीवपूरक बोलत होतं आग्रह केला होता काही आपले भाजपचे मंत्री तर होते उचलून घ्यावा पण तरी काय नाही नाही मी तर सांगितलं ना तिथं काय करायचं ते ते तर हो म्हणले मग तिथं जाण्याची काय आवश्यकता माझी नाही मी ग्राउंड नाही सोडत कारण माझ्या निर्णयाची ही समाजातली जागा आहे इथून समाज निर्णय देईल तो मी घेतो बर आता शिष्टमंडळ आपलं जे आहे ते तयार झालं आहे ते जाणार आहे प्रामुख्यानं तुम्ही अजूनही मागे हटायला तयार नाही तुम्ही जो अल्टिमेटम दिला होता त्या अल्टिमेटमचा हा आजचा तिसरा दिवस आणि उद्या चौथा दिवस असेल तर सरकारनं आजच्या आज भूमिका किंवा ह्या दोन दिवसांमध्ये भूमिका घेणं किती गरजेचं आहे वाटतं तुम्हाला आता मला नाही गरजेचं वाटतं कारण ह्या बैठकाचा हे शिष्टमंडळाचा आणि त्याचा काही संबंध नाही अजिबात त्याच्यावरती तुम्ही ठाम पाहिजे त्याच्यावरती थांब आहे मग ते त्यांना त्या दिवशी समजा म्हणजे आजचा दिवस आणि उद्याचा दिवस जर ओलांडला तर तुम्ही मेडिसन सुद्धा घेणार नाहीयेत आणि पाणी सुद्धा पिणार नाही ही भूमिका आक्रमकता आणि ही भावना कायम ठेवता तुम्ही शंभर टक्के त्याच दिवशी सांगितलं आपण एकदा म्हणल्यावर सरकत नाहीत मागं सरकारला शब्द दिला आपण चार पावलं मागे सरकलो पाणी पिलो उपचार घेतले उपचार बी इतके दिलेत ते मला तुटूनच पडले होते ती मी उपचार घेऊन म्हणलं की बघा सगळं कुंकड खुशीला धनात दान हा असे दिलेत की जसं का मी आज उपोषण बसलो हा इतकं लगेच टाईट केलं इंग्लिश टोचिले त्यांनी हां ते काय ते बी ढिले पडले नाहीत आणि मी बी नाही म्हणलो नाही चलून दे म्हणलं आता कवर बी हां कारण मला मी दिलेला शब्द मला चार दिवस पाळायचा आहे ना हां बदलायचा नाही शब्द आज बदल नाही का गद्दारी नाही करायची सरकारला शब्द दिला त्याप्रमाणे वागायचं मात्र अल्टिमेटमचे अगोदर मग नाही ऐकू शकत मग कोणी आला तरी नाही ऐकू शकत देशातला वी आला तरी नाही ऐकू शकत देशातला कोण नेमकं नाही एक बोलण्याचा माझा आमचा हा की नाही आपल्यासोबत जरांगे पाटील होते ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत देशातील कोणी जरी आलं भविष्यामध्ये तरी सुद्धा मागे हटायला तयार नाहीये कारण मी सध्या शब्द दिलाय आणि मी गद्दारी करत नाही ही, ही भूमिका त्यांची आहे त्यामुळे त्यांचं शिष्टमंडळ तर आता तयार आहे शिष्टमंडळ सरकारपर्यंत पोहोचतंय मात्र आता सरकारची भूमिका सुद्धा एक महत्वाची असणार आहे त्यामुळे जरांगे पाटील अजूनही आपल्या मागणीवर ठाम आहेत आणि समाजाचं लक्ष सुद्धा जरांगे पाटील यांच्याकडे लागून असताना सरकार काय भूमिका घेतं हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा